हिस्ट्री ऑफ सी लैंग्वेज। टुडेज लेक्चर वी हैव डिस्कस डिटेल्स अबाउट द सी लैंग्वेज। सो एग्जैक्टली हाउ टू डेवलप द सी लैंग्वेज और हिस्ट्री ऑफ सी लैंग्वेज, इवैल्यूएशन ऑफ हिस्टोरिकल डेवलपमेंट ऑफ सी लैंग्वेज। सी लैंग्वेज कशी डेव्हलप केली गेली आणि सीचा प्लॅटफॉर्म काय आहे पहा। सी इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर लँग्वेज। ओके, सी इज अ मोस्ट पॉप्युलर लँग्वेज बिकॉज इट इज अ स्ट्रक्चर्ड हाय लेवल लँग्वेज। इट इज अ स्ट्रक्चर्ड हाय लेवल लँग्वेज। ही सी लँग्वेज ही एक स्ट्रक्चर आहे की ज्यामध्ये स्ट्रक्चर यूज केलं जातोय। ज्यावेळेस प्रोग्राम आपल्याला राईट डाऊन करायचे असतात सी लँग्वेज मध्ये, त्यावेळेस त्याच्यामध्ये एक स्ट्रक्चर दिले, त्या स्ट्रक्चर प्रमाणे आपण लँग्वेज राईट डाऊन करत असतो। सो इट इज अ स्ट्रक्चर्ड हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज अँड मशीन इंडिपेंडेंट लँग्वेज। सो सगळ्यात महत्वाचं फंक्शन काय सी लँग्वेज? इट इज अ मशीन इंडिपेंडेंट। सी लँग्वेज इट इज अ मशीन इंडिपेंडेंट लँग्वेज बिकॉज सुरुवातीच्या फर्स्ट इनिशियल डेज मध्ये ज्यावेळेस कम्प्युटर लँग्वेजेस डेव्हलप केल्या गेल्या होत्या त्यावेळेस त्या टोटली मशीन वरती डिपेंडंट होत्या, त्या इंडिपेंडंट नव्हत्या। इंडिपेंडंट नव्हत्या म्हणजे काय? त्या कशा होत्या? डिपेंडंट होत्या। ओके, सो त्या डिपेंडंट असल्यामुळे युजरला जर एखाद्या सिस्टीमवरती प्रोग्राम राईट डाऊन केला तर त्या सिस्टीमवरती त्याला त्याचं एक्झिक्युशन करता येत होतं, त्याला कुठल्याही दुसऱ्या सिस्टीमवरती पोर्टेबल फॉर्मॅटमध्ये आपल्याला ट्रान्सफर करता येत नव्हता। सो सी लँग्वेज कशी आहे? सी लँग्वेज इट इज अ मशीन इंडिपेंडंट। ओके, सो फर्स्ट वन, सी लँग्वेज इट इज अ स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज अँड दे आर टोटली डिपेंडंट इन मशीन इंडिपेंडंट। ओके, सो It allows. पहा सी लँग्वेज कशासाठी यूज केला। सो व्हाट इज द बेसिक पर्पज ऑफ सी लँग्वेज? टू डेव्हलप द सॉफ्टवेअर। ओके, टू डेव्हलप द सॉफ्टवेअर एज वेल एज हार्डवेअर एज वेल एज सॉफ्टवेअर एज वेल एज ऑपरेटिंग सिस्टीम, किंवा आपण काय म्हणूया त्याला मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलप टू डेव्हलप सॉफ्टवेअर विदाउट वरिंग अबाउट हार्डवेअर प्लॅटफॉर्म। ओके, ज्यावेळेस सॉफ्टवेअर डेव्हलप केले गेले होते त्यावेळेस प्रोग्रामरला कुठल्याही हार्डवेअर प्लॅटफॉर्मच्या डिटेल नॉलेजची गरज नव्हती। सो सुरुवातीच्या डेज मध्ये ज्यावेळेस असेंब्ली लेवल लँग्वेज डेव्हलप केली गेली होती किंवा ज्या मशीन लेवल लँग्वेज डेव्हलप केली गेली होती पाहायच्यामध्ये मशीन आणि असेंब्ली लेवल लँग्वेज ह्या दोन्ही लँग्वेजेस आहेत ह्या टोटली लो लँग्वेज म्हणून कन्सिडर केल्या गेल्या होत्या आणि ह्या मशीनवरती मशीन डिपेंडंट होत्या। म्हणजे एखादा जर कोड एखाद्या सिस्टीमवरती रन डाऊन केला तर तो कोड ह्या सिस्टीमवरती आपल्याला एक्झिक्यूट करायला लागत होता, तो दुसऱ्या सिस्टीमवरती चालत नव्हता। आणि ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपला जो डेटा आहे किंवा इन्फॉर्मेशन आहे डेटा स्टोअर करण्यासाठी जे काय हार्डवेअरचे प्लॅटफॉर्म त्या हार्डवेअरच्या प्लॅटफॉर्मचे डिटेल नॉलेजची गरज होती। प्लॅटफॉर्म जे आहे, आता प्लॅटफॉर्म म्हणजे काय? तर ऍक्च्युअल आपला जो प्रोग्रामिंग कोड आहे हा प्रोग्रामिंग कोड स्टोअर करून ठेवण्यासाठी जी काय मेमरी लागते कम्प्युटरची मेमरी, ओके, ह्या मेमरीच्या नॉलेजची गरज होती। म्हणजे एक्झॅक्टली ती मेमरी कुठे अवेलेबल होते, कुठे डेटा स्टोअर करून ठेवला जातो, ह्याच्या सगळ्या नॉलेजची गरज होती प्रोग्रामरला। म्हणून काय म्हटलं जातं की सी लँग्वेज इज अ टोटली मशीन इंडिपेंडंट, दे आर नॉट डिपेंडंट। सो सी लँग्वेजचा यूज केला गेला कशासाठी? टू फर्स्ट वन राइटिंग द सॉफ्टवेअर ऑर टू डेव्हलप द सॉफ्टवेअर विदाउट हार्डवेअर प्लॅटफॉर्म। म्हणजे काय की असेंब्ली लेवल लँग्वेज आणि मशीन लेवल लँग्वेज ह्या कशा आहेत? लो लेवल लँग्वेज आहेत आणि ह्या टोटली मशीन डिपेंडंट आहेत। Once code writing to one system, they cannot transfer or they cannot portable into another system. So this is the dependent system. सो पहा याच्यामध्ये की प्रोग्रामिंगमध्ये जेव्हा आपण एखादा प्रोग्राम करतो तेव्हा तो स्टोअर करण्यासाठी त्याला इंटरनल मेमरीची गरज असते। दे रिक्वायर्ड द इंटरनल फिजिकल मेमरी टू स्टोअर द प्रोग्रामिंग इंस्ट्रक्शन। सो दॅट्स वाय दिस लो लेवल लँग्वेज कॅनॉट सपोर्टेड टू अनदर सिस्टीम। सो दॅट्स वाय एखाद्या सिस्टीमवरती जर प्रोग्राम राईट डाऊन केला असेल तर त्या सिस्टीमवरती तो कोड जो आहे तो कोड हा एक्झिक्यूट करायला लागत होता आणि त्या पर्पजसाठीच आपण याच्यामध्ये सी लँग्वेज पाहतोय। मग सी लँग्वेजचा पर्पज काय आहे? तर सी लँग्वेज सगळ्यात महत्वाची काय? तर सुरुवातीला इनिशियल डेज मध्ये ते सॉफ्टवेअर राईट डाऊन करण्यासाठी किंवा सॉफ्ट
वेर डिझाईन करण्यासाठी ह्या सी लँग्वेजचा यूज केला गेला होता. म्हणून काय म्हटलं जातं, पहायच्यामध्ये डेव्हलप टू सॉफ्टवेअर विदाउट वरिंग अबाउट हार्डवेअर प्लॅटफॉर्म, रूट ऑफ ऑल मॉडर्न लँग्वेजेस इज अल्गोल. ओके, सो आतापर्यंतचे जे काय मॉडर्न लँग्वेजेस आहेत त्या सगळ्यांना मॉडर्न लँग्वेजेसचा रूट हा कशातनं जातो, तर अल्गोलमधनं जातो. सो व्हॉट इज द अल्गोल? अल्गोल इट इज अ वन प्रोग्रामिंग, हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, टू इंट्रोड्यूस इन अ फर्स्ट हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. पहा याच्यामध्ये ही पहिली लँग्वेज जी आहे ती कोणती आहे, तर अल्गोल आहे, ALGOL. ओके, ही अल्गोरिदम लँग्वेज आहे की ज्याच्यामध्ये त्या अल्गोलचा यूज केला गेला. कशासाठी? तर सगळ्यात जे काय ऑल मॉडर्न लँग्वेजेस आहेत, ओके, आतापर्यंत ज्या ऑल मॉडर्न लँग्वेजेस यूज केल्या जाणार आहे त्या लँग्वेजेसचा रूट जो आहे हा रूट जातोय कशामधनं, तर ह्या अल्गोलमधनं हा ट्रान्सफर केला जातोय. म्हणजे अल्गोल काय आहे, तर अल्गोल इट इज वन प्रोग्रामिंग लँग्वेज टू डेव्हलप द ऑल मॉडर्न प्रोग्रामिंग लँग्वेजेस. सो पहा ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, अल्गोल वॉज द फर्स्ट कम्प्युटर लँग्वेज. आता हे अल्गोल केव्हा डेव्हलप केली गेली, दिस अल्गोल वॉज डेव्हलप्ड इन 1960. ओके, अल्गोल ही 1960 मध्ये डेव्हलप केलेली लँग्वेज आहे आणि त्याचा यूज कशासाठी केला गेला, तर अल्गोल वॉज फर्स्ट कम्प्युटर लँग्वेज विच इज यूज ब्लॉक स्ट्रक्चर्ड और स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग कन्सेप्ट. अल्गोल इज, ओके, सो अल्गोल केव्हा डेव्हलप केले, अल्गोल वॉज डेव्हलप्ड इन फर्स्ट 1960 मध्ये आणि त्या अल्गोलचा यूज केला गेला ब्लॉक. ओके, सो ब्लॉक स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून यूज केला गेला. ह्या स्ट्रक्चर प्रोग्रामिंग म्हणून ह्याचा यूज केला गेला. सो व्हॉट इज द स्ट्रक्चर? स्ट्रक्चर काय आहे की एका बेसिक वे मध्ये किंवा दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार किंवा सिंटॅक्सनुसार तुम्हाला प्रोग्राम राईट डाऊन करणं हे नेसेसरी असतात, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला जे कोड दिलेले आहेत ते कोड तुम्ही एका स्पेसिफिक सिक्वेन्स ते तुम्हाला राईट डाऊन करायचे असतात, तेव्हा त्याला काय नाव दिलं की स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग नाव दिलं. पण इथं ब्लॉक स्ट्रक्चर्ड काय की प्रत्येक इन्स्ट्रक्शन ही स्पेसिफिक लोकेशनला तुम्हाला राईट डाऊन करायची असते आणि ती स्पेसिफिक इन्फॉर्मेशन प्रोग्रामिंग मध्ये राईट डाऊन केल्यानंतर त्या इन्स्ट्रक्शन या एकमेकांवरती टोटली डिपेंड असतात. सो दिस इज कॉल्ड एज ब्लॉक स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. आणि ही ब्लॉक स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज केव्हा डेव्हलप केली गेली, तर फर्स्ट वन अल्गोल ही डेव्हलप केली गेली 1960 मध्ये. ते ऑल मॉडर्न लँग्वेजेसचा रूट ह्या अल्गोल मधून जातो. म्हणजेच अल्गोल कशासाठी युज केले की अल्गोल इज अ ब्लॉक स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज आणि ह्या अल्गोलचा युज करून मग त्याच्यानंतर काही लँग्वेजेस डेव्हलप केले गेल्या आणि ही जी आहे ती फर्स्ट हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज कन्सिडर केले ह्या अल्गोलला. सो पुढे पाहूयात आपण याच्यानंतर की ह्याच्यानंतर काय डेव्हलप केलं गेलं की पहिल्यांदा 1960 मध्ये अल्गोल आली की जी ब्लॉक स्ट्रक्चर्ड और स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग कन्सेप्ट म्हणून युज केली गेली. त्याच्यानंतर काय येतंय किंवा नेक्स्ट वन कन्सेप्ट काय आहे, की नेक्स्ट कन्सेप्ट आपण ह्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करून देऊयात. सो नाव नेक्स्ट पहा. ओके, सो त्याच्यानंतर काय आलं किंवा कोणती लँग्वेज डेव्हलप केली गेली इन 1967. पहा, इन 1967 मार्टिन रिचर्ड्स. ओके, मार्टिन रिचर्ड्स काय डेव्हलप केलं मार्टिन रिचर्ड्सने, तर मार्टिन रिचर्ड्स डेव्हलप लँग्वेज कॉल BCPL. ओके, या मार्टिन रिचर्ड्सने 1967 ला BCPL ही प्रोग्रामिंग लँग्वेज कन्सेप्ट डेव्हलप केली गेली. व्हॉट इज द BCPL? BCPL काय आहे, तर बेसिक कंबाइनिंग प्रोग्रामिंग लँग्वेज. सो इट्स लॉन्ग फॉर्म इज बेसिक कंबाइनिंग प्रोग्रामिंग लँग्वेज. कशासाठी यूज केली गेली, व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस BCPL? ओके, तर दिस BCPL इज ओके, पहायच्यामध्ये BCPL कशासाठी, विच इज यूज फॉर रायटिंग सिस्टीम सॉफ्टवेअर. त्या BCPL चा यूज केला रायटिंग. ओके, हा रायटिंग करायचे, काय रायटिंग करायचे, सिस्टीम सॉफ्टवेअर. ओके, हा सिस्टीम सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी किंवा यूज करण्यासाठी ह्या BCPL चा यूज केला गेलेला होता. पहा, वन्स अगेन मी इथे सांगतोय तुम्हाला की 1967 ला मार्टिन रिचर्ड्स, दिस इज द वन ग्रेट सायंटिस्ट टू डेव्हलप द BCPL. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ BCPL? सो BCPL इट इज अ बेसिक कंबाइनिंग
programming language to use writing system software. So that is called as operating system, or it is a system software. That means it is a convert software. This BCPL to translate the program into application into compiler or system software. Okay, म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या सिस्टम सॉफ्टवेअरचा यूज करण्यासाठी 1967 ला मार्टिन रिचर्ड्सने ह्या BCPL चा डेव्हलप केले गेलं. देन नाव त्याच्यानंतर पहा नेक्स्ट वन जो सायंटिस्ट आहे तो नेक्स्ट वन सायंटिस्ट आहे त्याचं नाव आहे आणि त्याने काय डेव्हलप केलंय तर 1970 के थॉम्सन. ओके दॅट इज कॉल्ड एज के थॉम्सन. के थॉम्सन डेव्हलप केलं. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ बी? ओके सो के लँग्वेज युझिंग द मेनी फीचर्स ऑफ अल्गोलँग BCPL. ह्यानं काय केलं की के थॉम्सनने डेव्हलप केली बी लँग्वेज की आणि ह्याच्यामध्ये कोणाचे फीचर्स ऍड केले होते तर ह्या बी मध्ये फर्स्ट वन अल्गोल इट इज अ स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज अँड देन सेकंड वन BCPL. सो व्हॉट इज द BCPL? BCPL ह्या दोघांचं कॉम्बिनेशन केलं आणि त्याच्यापासून जे नेक्स्ट वन डिझाईन केलं गेलं ते बी होते. आणि बी काय आहे तर अर्ली युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीमचं व्हर्जन म्हणून कन्सिडर केलं. ओके सो ह्या गोष्टीचा यूज केलं गेला. त्यांना कंबाईन केलं गेलं अल्गोल आणि BCPL ला. कोणी? के थॉम्सनने. आणि त्याच्यापासून डेव्हलप काय केले? बी लँग्वेज डेव्हलप केली गेली किंवा बी ही ऑपरेटिंग सिस्टीम डेव्हलप केली गेली आणि त्याला नाव काय दिलं? अर्ली युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीमचं व्हर्जन डेव्हलप केलं गेलं. आणि त्याच्यापासून त्यानं परत काय केलं की त्याच्यामध्ये फीचर्स कंबाईन केलेले होते. कोणाचे? अल्गोल आणि BCPLचे. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट वन जी कन्सेप्ट येते मग आता ऍक्च्युअल सी लँग्वेज मध्ये ह्यांचा रोल काय आहे. सो व्हॉट इज द रोल ऑफ दिस ऑल लँग्वेजेस नाव? आता नेक्स्ट वन आपण जर पाहिलं तर ह्या तीन लँग्वेजेस झाल्या. पहिल्या आहे अल्गोल, सेकंड वन आहे BCPL, थर्ड वन आहे बी. ह्या सगळ्यांच्या फीचर्स मधनं हे वेगवेगळ्या लँग्वेजेस किंवा वेगवेगळे ऍप्लिकेशन तयार केले गेले. हार्डवेअर असतील, सॉफ्टवेअर असतील, प्लॅटफॉर्मचा युज केलं गेलं याच्यामध्ये. आता त्याच्यानंतर नेक्स्ट वन परत पुढे काय डेव्हलप केलं गेलं पहा. ए